आज नाश्त्यासाठी इनोसोडा न वापरता काहीतरी हेल्दी आणि सगळेच खातील, चवीला सुद्धा छान असेल असं काहीतरी बनवायचं होतं. मग ज्वारीचं पीठ तर घरी होतं, मग म्हटलं ज्वारीच्या पिठापासूनच आपण काहीतरी बनवूया. तर एका बाउलमध्ये मी 1 कप ज्वारीचं पीठ काढून घेतलं. आता हा नाश्ता मला जास्तच कुरकुरीत हवा होता म्हणून यामध्ये मी आता रवा घालते. पण रवा न घालतासुद्धा हा नाश्ता छानच होतो. एक्स्ट्रा कुरकुरीतपणासाठी इथं रवा घालायचा आहे. तर इथे मी 2 चमचे यामध्ये रवा घातला. नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे इथे रवा घातला. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातले, घरी होते म्हणून घातले. चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालते. यानंतर 1/2 चमचा जिरं घातलं, थोडासा कडीपत्ता घातला चिरून, कोथिंबीर घातली चिरलेली, आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. इतकंच साहित्य यामध्ये घालायचं आहे. आणि जर प्लेन हवं असेल तर हे काहीही नाही घातलं, फक्त मीठ घातलं तरीसुद्धा चालतं. अगदी कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो. आता यामध्ये पाणी घालते आहे मी. यामध्ये आता मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं तर साधारण मला 3 ते 3.5 कप यामध्ये पाणी लागेल. सुरुवातीला 2 कप पाणी घालून आधी मी मिक्स करून पाहते आणि मग लागेल तसं आणखी पाणी घालेन. तर आज याचे मी ज्वारीचे डोसे किंवा घावन बनवते. तर जेव्हा घावन बनवतो तेव्हा आपण त्यामध्ये काहीच घालत नाही, फक्त पीठ आणि मीठ घालतो. इथे मी थोडंसं त्याला आणखी चवदार बनवण्यासाठी थोडंसं यामध्ये साहित्य घातलं. 2 कप पाणी घातल्यानंतर पहा हे अजूनही घट्ट वाटते मला, तर इथे आणखी 1 कप पाणी घालते. आतापर्यंत 3 कप पाणी इथे मी घातलं, अजूनही थोडंसं घट्ट आहे. आणखी 1/2 कप पाणी इथे मला लागेल. तर इथे मी 3.5 कप पाणी घातलं. आणि हो, याच्यामध्ये मी कांदा घालायला विसरले. तर कांदासुद्धा ऑप्शनल आहे, मला यामध्ये कांदा आवडतो म्हणून मी कांदा घातला. आता याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया. तर इथे 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली. हिरवी मिरची घालायची आहे. खूपच कमी साहित्यामध्ये आज मी ही झटपट चटणी बनवते. नंतर यामध्ये मी चिंच घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घेते. चटणी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया. तर या वाटीमध्ये चटणी काढून घेते मी. आता यावरती फोडणी घालते. इथे मी आता मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी तयार करून घेतली. तर ही चटणी ना तुम्ही कोणत्याही इडलीबरोबर किंवा डोस्याबरोबर खाऊ शकता, खूप मस्त लागते. आणि कमी साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवली. आता आपण डोसे बनवूया. तर पीठ तर आपण तयार करून घेतलं होतं. आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवते. तर इथे लक्षात घ्या, तवा आपल्याला अगदी मस्त असा गरम करून घ्यायचा आहे आणि मगच यावरती आपल्याला पीठ घालायचं आहे. तवा अगदी छान गरम झाल्यानंतर जर तुम्ही हा डोसा केला तर अगदी परफेक्ट होईल तुमचा डोसा. प्रत्येक वेळेला हे पीठ असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे प्रत्येक डोसा घालण्याच्या आधी. आता पहा, तवा अगदी मस्त असा गरम करून घेतला. यानंतर ते थोडंसं तेल लावायचं असं ब्रशने किंवा कांदा चिरून त्याने तुम्ही असं लावून घेऊ शकता तेल. आता इथे मी चमचा ठेवला आहे आणि इथे वाटी घेतली मोठीशी, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला डोसा तव्यावरती पसरवता येईल. गॅसची फ्लेम मीडियम करून घेतले मी. आता यावरती मी हे डोश्याचं पीठ घालते. तर डोसे अगदी झटपट होतात, एकानंतर एक तुम्ही बनवू शकता. तर पहा, आधी कडेने आणि मग सेंटरला असं हे पीठ घातलं आणि थोडंसं वरून घालते म्हणजे जाळी छान येते. आता याला आपण असंच भाजून घेऊया. वरून ड्राय झाल्यानंतर तुम्ही याला तेल किंवा तूप लावू शकता. आज मी खूपच कमी तेलामध्ये हा डोसा बनवणार आहे तर अजिबातच मी काही लावत नाही आहे. 2 ते 3 मिनटं लागतात हा डोसा कुरकुरीत व्हायला. तर आपण वाट पाहूया कुरकुरीत होईपर्यंत डोसा. तर इथे पहा, आता डोसा छान ब्राऊन झाला आहे आणि कुरकुरीत झाला आहे. हा सहज असा डोसा तुम्ही काढू शकता.
आता हा आपण काढून घेऊया आणि पहिला डोसा बनवतानाच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. नंतरचे डोसे बनवण्यासाठी तेल लावायची गरज नाही आहे. तर पहा अगदी मस्त असा हा डोसा तयार झाला आहे. रंगसुद्धा किती छान आला आहे डोस्याला. खूपच मस्त असा डोसा तयार झाला आहे. इथे आता आणखी एक मी बनवून घेते. तर हा माझा दुसरा डोसासुद्धा तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा खूप मस्त झाला आहे. तर तुम्हाला हा डोसा कसा आवडतो? असा कुरकुरीत आवडतो की सॉफ्ट आवडतो? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला प्लेन हेचं घावन आवडतं किंवा असं मसालेदार आवडतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर इथे पहा चटणीबरोबर मी हे कुरकुरीत डोसे सर्व करते आहे. माझ्या घरी तर हे डोसे सगळ्यांनाच आवडले. तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुमच्या घरी आवडले का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजची मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशी अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.